पालिकेच्या अर्थसंकल्पात प्रभाग क्रमांक 4 साठी अटाळीसाठी कोणत्याही विकास कामासाठी निधीची तरतूद केली नसल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या नगरसेविका लीलाबाई दशरथ तरे यांनी आपल्या सत्ताधारी पक्षाविरोधात महापालिकेत भीक मांगो आंदोलन केले. महापालिकेच्या मुख्यालयाच्या पायरीवर त्यांनी हे आंदोलन सुरू ठेवले. बजेटमध्ये 4-4.5 वर्ष झाले सुद्धा पाय वाटाघाटच करतो. त्याच्यावर मला काय पाहिजे, मोठी मोठी माझी कामं झाली पाहिजे, माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे. मी नंतर काय केलंय, आंदोलन भीक मागं आंदोलन केलेले, बजेटमध्ये मला कामं काय दिलेले नाही, त्याच्याबद्दल मी आंदोलन केलेले देवाला पाहिजे ना सर. मी त्यांचे नगरसेविका झालो पाहिजे. सन्मानित नगरसेविका आहेत, सभा क्रमांक 4 मधनं ते सातत्याने निवडून येतात. या स्थापन त्यांचं जे कर्तव्य आहे ते या प्रभागामध्ये ते करत असतात. ते तर त्यांच्या पक्षातले नगरसेवक आणि सातत्याने निवडून येणारे नगरसेवक असताना त्यांच्या वॉर्डामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी न देता त्यांच्यावर झालेला अन्याय हा फार दुर्दैवी गोष्ट आहे. काम करणाऱ्या नगरसेवकांना प्रभागामध्ये निधी नाही. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे स्वीकृत सदस्य आहेत के सी कटारिया साहेब यांच्या निधीमधनं 2 लाख रुपये निधी आम्ही त्यांच्या 4 नंबर वॉर्डामध्ये जे कुठला विकास काम करायचं असेल ते त्यांच्यासाठी आम्ही जाहीर करतो. जर चांगली वसुली असेल तर प्रभाग क्षेत्रातून येते, परंतु विकासाच्या कामांमध्ये अप्रभाग क्षेत्रासाठी सातत्यानं दुर्गाभाव केला जातो. अनेक योजना या ठिकाणी आल्या, राज्य शासनाने केंद्र शासनाने भरभरून निधी दिला, पण एकही योजना अप्रभाग क्षेत्रामध्ये राबवली गेली नाही. आणि म्हणून अप्रभाग क्षेत्राचा विकास झाला पाहिजे आणि त्यासाठी महानगरपालिकेनं विशेष निधी दिला पाहिजे. या मागणीसाठी आमच्या भगिनी लीलाबाई तर या ठिकाणी बसल्या. अप्रभाग क्षेत्राच्या वतीनं त्यांच्या या मागणीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संपूर्णपणे पाठिंबा आहे.